नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठीमधील पाठ 12 शब्दांशी खेळूया या पाठाची माहिती मिळवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांशी खेळूया हा पाठ शिकणार आहोत। याच्यामध्ये खालील शब्द वाचा, समजून घ्या व लिहा। याचा अर्थ आहे की तुम्हाला इथे काही चित्र दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे काही शब्द दिलेले आहेत। आता ही शब्द तुम्हाला समजून घ्यायचे आहेत। जसं उदाहरणार्थ इथे हे कशाचं चित्र आहे, हे चित्र आहे एक नागाचं चित्र आहे। आता नाग आणि पुढे लिहिलंय पूर, तर या दोघांना जोडलं तर आपला नवीन शब्द काय तयार होईल किंवा गावाची नावं काय तयार होतील हे आपल्याला बघायचे आहे। सर्वप्रथम आपण चित्र बघून घेऊया। हे नाग आहे, हे 12, हा वड, हे गड, हे 40, हे 32, हा कोल्हा, हे घोडे, हा मोर आणि हे आंबे। तर अशा प्रकारे हे सगळी चित्र आपल्याला बघायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत। चला तर मग आता आपण या प्रश्नांची उत्तरं सोडवूया। हे नाग आहे, याला पूर जोडलं तर गावाचं नाव तयार होतं नागपूर। दुसरं आहे चिंच आणि हे वडाचं झाड आहे, तर दोन्ही मिळून झाले चिंच वड। 12 मती, 12 मती। हे आहे गड आणि इथं आहे चिरोली, दोन्ही मिळून झाले गड चिरोली। 40 गाव, 40 गाव। हे आकडा आहे 32 शिराळा, 32 शिराळा। आता इथे बघा, हा कोल्हापूर, दोन्ही मिळून झाले कोल्हापूर। मोर गाव, मोरगाव। घोडे, एक असता तर घोडा झाला असता, आता इथे 2 आहेत म्हणून काय झालं घोडे, घोडे गाव, घोडे गाव। एक असता तर आंबा, इथे अनेक आहेत त्याच्यामुळं आंबे, आंबे गाव, आंबे गाव। आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत। प्रश्न अगोदर वाचून घेऊया, त्यानंतर आपण सोडवू। खालील शब्दांना पूर शब्द जोडा, गावांची नावे लिहा, वाचा। आता इथे काही नावं दिलेली आहेत, जसं इथं खाना, सोला, विजा आणि राजा। आपल्याला यांना पूर हा शब्द जोडायचा आहे। तर खानापूर, सोलापूर, विजापूर आणि राजापूर। त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न आहे, खालील शब्दांना वाडी शब्द जोडा, गावांची नावे लिहा व वाचा। आता इथे दिलेलं आहे पळस, सावंत, कुर्डू आणि किर्लोस्कर। आता यांना कोणता शब्द जोडायचा आहे, वाडी। तर पळसवाडी, सावंतवाडी, कुर्डूवाडी आणि किर्लोस्करवाडी। तर अशा पद्धतीनं सगळी प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला वहीत लिहून घ्यायची आहेत आणि या गावांची नावे वाचायची आहेत आणि समजून घ्यायची आहेत। धन्यवाद।